पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला जो विजय मिळालेला आहे त्याबाबत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींचं कौतुक केलंय, त्यांचं अभिनंदन केलंय. राज्य सरकारला सर्व काही सहकार्य मिळेल असं त्यांनी म्हटलंय आणि भाजपला दिलेल्या यशाबद्दल जनतेचे त्यांनी आभार मानलेले आहेत. पंतप्रधानांनी काय ट्विट केलंय आपण पाहूया. पश्चिम बंगालमधल्या विजयासाठी ममता दिदींचं अभिनंदन. कोविड-19 ची स्थिती हाताळताना आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला केंद्राचं सर्व प्रकारचं सहकार्य कायम राहील. आमच्या पक्षाला आशीर्वाद दिल्याबद्दल बंगाली बंधू भगिनींचे आभार. आधी नगण्य असलेल्या पक्षाला आता मोठं अस्तित्व प्राप्त झालंय. पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोनाची स्थिती गंभीर बनलेली असताना लोक ऐकायला तयार नाहीये. जालन्यामधल्या बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांनी बाजारपेठेमध्ये एकच गर्दी केली होती, त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. निर्बंधांमध्ये वाढ करूनही लोक नियम पायदळी तुडवत असल्याचं दिसतंय. भाजी मंडईमध्ये गर्दी होऊ नये म्हणून वाशिम नगर परिषदेनं शहराबाहेरील सुंदर वाटिका इथं भाजी मार्केट सुरू केले. मात्र सकाळी 11 बाजार बंद होईल या भीतीनं नागरिकांनी बाजारामध्ये एकच गर्दी केली, त्यामुळे या बाजारातही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. नागरिकांना कोरोनाचं गांभीर्यच नसल्याचं यावरून दिसून येत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एकीकडे मुंबईतल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असताना मुंबईकरांना अजूनही कोरोनाचं गांभीर्य असल्याचं दिसत नाहीये. भांडूपमध्ये नागरिकांनी सकाळी भाजी खरेदीसाठी गर्दी केली. भाजी खरेदी करताना मुंबईकरांना सोशल डिस्टन्सिंगचा पुरता विसर पडला. रस्त्यातच गाड्या पार्क केल्या न वाहतूक कोंडी देखील झाली. राज्यातल्या शाळांना शनिवारपासून उन्हाळी सुट्टी देण्यात आली. मात्र मुंबई महापालिकेनं शिक्षकांनी मुंबई सोडू नये अशा सूचना केल्यात. कोणत्याही क्षणी कोरोना रोखण्यासाठीच्या कामावर रुजू होण्याचे आदेश शिक्षकांना मिळू शकतात आणि म्हणून हे आदेश लागू करण्यात आलेत. कामावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. रेमडेसिवीरच्या खरेदी वाटप आणि वितरणासाठी यंत्रणेचं केंद्रीकरण करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिले. खंडपीठानं रेमडेसिवीर इंजेक्शनचा नियमित पुरवठा आणि सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येच्या प्रमाणात इंजेक्शनची सामान्यिक वितरण करण्याबद्दल राज्य आणि केंद्र सरकारला महत्वाचे निर्देश दिले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी औरंगाबादमध्ये कोरोनाची आढावा बैठक घेतली. राज्य सरकार आणि गृह विभाग प्रभावी काम करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र भाजपकडून राज्य सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी असल्याचं त्यांनी म्हटलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे